नाशकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी महिलांना चूल आणि लाकूड देऊन महागाईचा निषेध करण्यात आला, तर महागाई आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली। गेल्या महिन्याभरापासून खाद्यतेलासह गॅसचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेत, याचा त्रास सामान्य नागरिकांना होतोय। महिलांना बोलून आम्ही आज चूल व लाकडं त्यांना एक भेटच्या रूपात दिलेले की जेणेकरून रॉकेल महाग, पेट्रोल महाग, डिझेल महाग, गॅस महाग, सगळा किराणा माल महाग, भाजीपाला महाग, त्यामुळं आम्ही कुठेतरी आता निषेध म्हणून आम्ही केंद्र सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज हे उपवासाचं आंदोलन केलेलं आहे। सीएनजीचे दर देखील वाढल्याने गाडी चालवणं देखील महाग झाले, त्यामुळे आंदोलन करावं लागतंय। मात्र महागाई कमी नाही झाली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।